डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू भीमराव आंबेडकरांचे नागपूरमध्ये 22 ऑगस्ट रोजी आगमन झाले व त्यांनी बऱ्याच ठिकाणी भेटी दिल्या. तसेच नागपूरमधील द बुद्धा मल्टी स्पेशालिस्ट क्लिनिकला देखील विशेष भेट देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. समता सैनिक दलातर्फे निर्मित द बुद्धा मल्टी स्पेशालिस्ट क्लिनिकला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू भीमराव आंबेडकर यांनी भेट देऊन त्या क्लिनिकची पाहणी केली. या दरम्यान समता सैनिक दल आणि त्यांच्या टीमने भीमराव आंबेडकरांचे पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले व स्वागतपर त्यांचा परिचय देखील ॲडव्होकेट स्मिता कांबळे यांनी दिला. समता सैनिक दलाचे सरसेन आणि खरं म्हटलं तर ज्या महान व्यक्तिमत्वामुळे आपण तारायला लागलो, माणूस म्हणून जगायला लागलो, अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घराण्यामधून म्हणजे त्यांचे प्रत्यक्षात नातू आपल्या ठिकाणी इथे आलेले आहे बुद्धा चॅरिटी मल्टी स्पेशालिटी क्लिनिकमध्ये. सर, आम्ही सगळ्या सैनिकांच्या वतीने खूप खूप तुमचं धन्यवाद, म्हणजे आमच्यासाठी हा फारच एक आनंददायी असा क्षण आहे. आणि कोविड सेंटरला देखील मागच्या महिन्यात सरांनी भेट दिलेली होती आणि तिथे भेट देऊन त्यांना फार खूपच आनंद झाला की समता सैनिक दलाने निर्माण केलेलं हे कोविड सेंटर आहे आणि त्या माध्यमातून जागतिक लेवलला समता सैनिक दलाने नाव पोहोचवलेलं आहे. तर एक सरांची पावलं कोविड सेंटरमध्ये पडल्यामुळे एक ऊर्जा आम्हाला त्या ठिकाणावरून मिळाली. आणि हे जे कोविड सेंटर आहे सर, हे 8 मार्च 2020 आपण स्थापन केलं डॉक्टर संजय रामटेके सर, काही आपले जे साहित्यिक आहे त्यांच्या माध्यमातून आपण याचं इनोग्रेशन केलं आणि त्याच दिवशी आपण ते सुरू केलं. आपले जे डॉक्टर महेंद्र कांबळे ते मग होते, म्हणजे आता ते येऊ शकले नाही, ते सर्जन आहे मिळवलं आणि फार क्रांतिकारी सैनिक आहे. तर त्यांना असं वाटत होतं की हम लोग RSS किस में जाते हैं तो हम वहाँ पे क्यों जाए, अपने समाज का एक हॉस्पिटल चाहिए था, अगर हॉस्पिटल होता तो हम लोग वहाँ पे सेवा देने जाते. पण आपल्या समाजाचं एक इथे हॉस्पिटल, म्हणजे नागपुरी क्रांतीभूमी आपण म्हणतो पण इथे हॉस्पिटल आपण मोठं नाही उभारू शकलं, म्हणून आपला हा एक छोटे गाणे एक मोठं क्लिनिक असा हा प्रयत्न. आणि जर रिसोर्सेस आमच्याकडे असतं, लँड आमच्याकडे असतं, तर आमचं पूर्ण स्ट्रक्चर रेडी आहे सर, म्हणजे आम्ही त्यांचं डेडिकेशन आणि आम्ही हॉस्पिटल चालवण्यासाठी रेडी आहोत. भीमराव आंबेडकर यांनी समता सैनिक दलाची खूपच प्रशंसा केली आणि या क्लिनिकचे भविष्यात मोठे इस्पितळ उभारण्यास भरभरून शुभेच्छा दिल्या. लाखोच्या संख्येने करोनामुळे मृत्यू झालेले आहेत या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये, आणि तेव्हा सगळ्या लोकांना कळून आलं की हॉस्पिटल्स पाहिजे, सायन्स पाहिजे, डॉक्टर्स आम्हाला पाहिजे. तोच विचार घेऊन समता सैनिक दल नागपूर या लोकांनी लॉर्ड बुद्धा क्लिनिकल ह्याची उभारणी केली. हे बघून मला खूप आनंद झाला की आम्ही देखील मेडिकल सेंटर उभं करू शकतो, भविष्यामध्ये हॉस्पिटल देखील उभं करू शकता एवढी ताकद कांबळे मॅडम मध्ये आलेली आहे. मी शुभेच्छा देतो की हे मेडिकल सेंटर त्याचा संपूर्ण प्रचार या नागपूर आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये व्हावा, लोकांना कमी खर्चामध्ये मेडिकल उपलब्ध व्हावं आणि लोक त्याच्यातून क्युअर व्हावी, बरी व्हावी, त्याच्यासारखं कार्य कुठलं नाही. आपण बौद्ध धर्मीय आहोत आणि बौद्ध धर्माची करुणा प्रेम हे आपण त्या पेशंटला देऊ आणि बरं करू. मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि नंतर थोड्या दिवसात तुम्ही जो उल्लेख केला की हॉस्पिटलमध्ये रूपांतर करेन, मी त्याला शुभेच्छा देतो की लवकरात लवकर हॉस्पिटल देखील उभं राहावं. ती बुद्धा मल्टी स्पेशालिस्ट क्लिनिकच्या भेटी दरम्यान समता सैनिक दलाचे कार्यकर्ते राजेश लांजेवार, राज सुखदेवे, विश्वास पाटील तसेच कॅप्टन प्रवीण निखाडे देखील उपस्थित होते.